श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे। प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट आहे। त्यात होळी सणाला खूप महत्व आहे। धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते। होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते। हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो। होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते। त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं। होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते। या वर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल। होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे, ज्यामुळे आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दोष हे नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते। बहिणीला म्हणजेच होलिकाला, जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली। होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो। ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत। हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येतात। आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात? आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपले ग्रह चांगले नसतील, किंवा आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आणि म्हणूनच आपल्याला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल। तर ह्या उपायाला आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। हा नारळ जो आहे आपल्याला बिन पाण्याचा घ्यायचा आहे, म्हणजे सुकडी नारळ म्हणतात तसं आपल्याला नारळ घ्यायचा आहे। आणि त्या नारळावर आपल्याला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे। असा आहे एक आपल्याला नारळ तयार करायचा आहे। आणि त्यानंतर हा नारळ जो आहे आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्यावरनं 7 वेळा आपल्याला उतरवायचा आहे। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनंसुद्धा आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा आपल्याला घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला 7 वेळा तो फिरवून घ्यायचा। फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की जेव्हा आपण हा नारळ आपल्या घरामधनं फिरवत असेल की आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं फिरवत असेल, ते आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे, म्हणजे चांगले भाव असले पाहिजेत की ह्या नारळाबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती निघून गेलेली आहे, माझी, माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून प्रगती झालेली आहे, अशा रीतीने आपल्या मनामध्ये भावनाही असली पाहिजे। एकदा हा नारळ आपण आपल्या घरावरनं उतरवला की आपल्याला परत घरामध्ये यायचं नाही आहे। आपल्याला जिथे पण आपल्या इथे होळिका दहन चालू असेल तिथे जायचं आहे आणि होळीमध्ये हा नारळ जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा। अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून होळिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची
भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न हे राहिले नाही पाहिजेत. आम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला प्रार्थनाही करायची आणि आपल्या घरी यायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण वर्षातनं फक्त एकदाच आपल्याला ही संधी मिळते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.